नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। तुम्ही आज भुजबळांची जो विकास आहे याच्यावर टीकांनी केली, काय सांगू शकतो? मी त्यांच्या विकासावर टीका टिप्पणी केलेली नाही आहे। मला वाटला इथं विकास झालेला नाही आहे, तो मी त्यांच्यापुढं प्रश्न मांडले त्यांना आणि आपले जे तुमचे खासदार आहेत, जे आता मंत्री आहेत। सत्ता तुमची, राज्याचं तुमची सत्ता आहे, केंद्राचं तुमची सरकार आहे, म्हणून तुम्ही हे प्रश्न सोडवेत। उलटं मी म्हटलं त्यांना की हे प्रश्न जर तुम्ही सोडवले तर मी येऊन तुम्हाला उलटं शाबासकी देईन। म्हणजे आज माझा पूर्ण टोन होता की येवल्याला आल्यानंतर ज्यापदे मी खुश व्हायला पाहिजे ते मी, मला ते पटलं नाही, मी व्यथित झालो। की आणि अनेक शेतकऱ्यांनी, अनेक इथल्या ग्रामस्थांनी मला प्रश्न ते माझ्या पुढं मांडले आणि तेच प्रश्न मी आज माझ्या भाषणात पुढं प्रेझेंट केलेले आहेत, सादर केलेले आहेत। मी त्यांना इशारा दिला नाही आहे, मी एकंदरीत महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांना, जे सिनियर पुढारी, जे प्रस्थापित पुढारी आहेत, हे तुम्ही चांगलं काम करा, नाहीतर आम्ही आहेच। आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे आणि स्वराज्य 2024 इलेक्शनला निश्चित येणार आहे, म्हणून हा त्यांना सांगितले। उलटं मी हेही बोललो की तुम्ही हे 9 महिन्यात तुम्ही जो काही विकास घडवणार आहे आणि येवला सुजला सफल करणार आहे ते तुम्ही करा, आणि तुम्ही जर केलं तर मी ह्याच लासलगावला येऊन तुम्हाला शाबासकी देतो, हे उलटं मी सांगितलेलं आहे। आज माझी कोणाच्या टीका नव्हती, उलटं माझे प्रश्न आहेत जे तुम्ही त्यांच्या पुढं खासदार आणि आमदारांना मांडलेले आहेत, जे मंत्री आहेत आता, की तुम्ही या माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर मला सगळ्यात आनंद होईल। आणि हे माझे प्रश्न नाहीत, हे प्रश्न इथले सामान्य शेतकऱ्यांचे, सामान्य कष्टकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे प्रश्न आहेत। विषय काय मांडायचा ना, माझं भाषणच भरपूर असं विषय मांडण्यासारखं, आणि सारखं आज नाही, मी एक वर्ष 2 वर्ष हेच मी मांडत आलेलो आहे की तेच तुम्ही हमीभाव द्या, हमीभाव मागचे अनुदान देतो म्हटलं ते अजून अनुदान पूर्ण केलेलं नाही आहे। तुम्ही माझं तर उलटं म्हणणं हे ठीक आहे, हे सगळं करा, हमीभाव द्या तुम्ही, पण त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊन करायला पाहिजे। जसं तुम्ही आज द्राक्षाचं प्रोसेसिंग युनिट असतात की ज्याच्यात वाईन इंडस्ट्री तयार होती, वाईन तयार होतात, तुम्ही कांद्याची एक प्रक्रिया करा जेणेकरून तुम्हाला कांदा, तुमचा कांदा तुमच्यातच राहील आणि चांगलं प्रक्रिया होऊन त्याचं मार्केट सगळ्यांना त्याचा मिळू शकते, त्याचा लाभ हा सगळ्या शेतकऱ्यांना मिळू शकतो। ते आपली कुठली नाफेड संस्थेने सुद्धा काय काय असेच अटी लावले हे शिवाजी महाराज। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब